गुड मॉर्निंग एवरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला बतानग्यासमधलं लोकल मार्केट दाखवणार आहे. तर मग आमच्या सोसायटीतून कंपनीची एक गाडी निघते लोकल मार्केटला जाण्यासाठी, आणि मग सगळे एम्प्लॉईज त्यातनं आम्ही जातो. आधी आम्ही लोकल मार्केटला जातो, मग इंडियन स्टोरला जातो, आणि मग मॉलमध्ये जातो. चला तर मग आता आमचा ब्रेकफास्ट चालू आहे. सकाळचे 8:30 झालेले आहेत. आता ब्रेकफास्ट करून आम्ही निघणार आहे. हे बघा, मुले पोहे खात आहेत. मी 15 दिवसातून एकदा लोकल मार्केटमध्ये फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आणण्यासाठी जातो. तिथे आम्हाला फेअर रेंज ऑफ व्हरायटी व्हेजिटेबल्स मिळतात, तर त्याच्यामुळे आम्ही 15 दिवसातून एकदा तिथे जातो आणि मग एव्हरी वीकला मॉलमधून आणतो. हे बघा, ही कंपनीची गाडी आलेली आहे आम्हाला घ्यायला, आणि बाकीचे कलिक सुद्धा आमच्याबरोबर मार्केटमध्ये येणार आहे. मार्केटवर जायच्या रोडवरच मध्ये लेक लागतो आम्हाला. आजचं वेदर खूप क्लिअर आहे. बतानग्या सिटीमध्ये अशी बसकी घरे जास्त आहेत. उंच उंचालल्या बिल्डिंग्स खूप कमी बघायला मिळतात. जशी आमची पॉन्टेफिनो सोसायटी आहे, तशाच अजून 2-3 सोसायटीज इथे आजूबाजूला फेमस आहेत. त्यामध्ये जशी रो हाऊसेस आहेत, तशीच इथे बसकी घरे सगळी बघायला मिळतात. यांची मेन कॅपिटल सिटी आहे मनीला. तिथे मात्र उंचच उंच बिल्डिंग्स बघायला मिळतात. इथे चौकामध्ये हे एक ओपन गार्डन आहे. इथे संध्याकाळी लोक वॉक घ्यायला येतात, मुलेसुद्धा खेळायला येतात, किंवा यांच्या काही छोट्या मोठ्या सभा असतात त्यासुद्धा इथे होतात. खूप छान गार्डन आहे हे. हे बघा, या गाडीला ते जिपनी म्हणतात. ही पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी वापरली जाते. आपल्याकडे कशी बस असते पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी, तशी सिस्टीम आहे. प्रत्येकाचा स्टॉप आल्यावर ती जिपनी थांबते. इथे समोर ग्रीन लेटर्समध्ये जे प्युअर गोल्ड लिहिलेलं आहे, ते सुद्धा एक सुपर मार्केट आहे. तिथे सगळ्या लोकल वस्तू मिळतात. आणि त्याच्यासमोरच हे भाज्यांचे मार्केट आहे. चला तर मग आता मार्केट जवळ आलेले आहे, आपण आतमध्ये जाऊयात. छोट्या कांद्याचे रेट आहेत 120 पैसे, आणि हे मोठे कांदे आहेत याचे आहे 100 पैसे. 100 पैसे म्हणजे आपले झाले 150 रुपये, आणि 120 पैसे म्हणजे आपले झाले 100 रुपये. तर मग आता मी 1 किलो कांदे घेते. हे बघा, या लाल मिरच्या खूप तिखट असतात. या मी पावशेर घेतलेले आहेत. हे लेट्यूस आहे, कोबी बीन्स आहेत, हे टोफू आहे, आणि हे पेरूसारखी दिसणारी एक भाजीच आहे. ह्या मिरच्या आहेत तळण्यासाठी, आणि गाजर आहेत. गाजर काय आज एवढे फ्रेश दिसत नाही आहेत. 60 पैसे 60 पैसे म्हणजे साधारणतः 90 रुपये. हे बघा, ह्या कच्च्या कैऱ्या ठेवलेल्या आहेत. आणि मला आज मार्केटमध्ये ह्या पोह्यासारखा एक वेगळाच आयटम बघायला मिळाला. त्यानंतर हे ऑरेंजेस आहेत, ग्रीन दिसत आहेत ते, आणि पिकलेले आंबे. हे कॅलिफ्लॉवर आणि ब्रोकोली तळणीच्या मिरच्या आहेत. हाऊ मच? 17. तर 2 मुळे आणि 1 कारलं घेतलेले, त्याचे 43 पैसे झाले. 43 पैसे म्हणजे साधारणतः 60 रुपीज आपले. वांगी घेतली एक प्लांट, तर याचं मी आहे ना फिश फ्राय सारखंच फ्राय करते. तर याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करेन. याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करेन. किती भोपळा मला किती भोपळा आणि हा कट करून देत नाही. तर हे 55 पैसे झाले आहेत. 1 रुपया आणि 3 वांगी घेतले म्हणजे 70 रुपये झाले.
श्रेडेड करून पण मिळतो। तर मी दोन आखे नारळ घेतलेले आहेत, मला त्यात सुक्क खोबरं बनवायचं आहे, तर ते मी उन्हात वाळवून कसं बनवते हेही मी तुमच्याबरोबर शेअर करेन। आणि आपल्याला वाटणार कारण सुक्क खोबरं लागतं काही भाज्या, काही भाज्या या सुक्या खोबऱ्याच्या वाटण्याच्याच चांगल्या होतात, त्याच्यामुळे मग मी हे नारळ हा सुकवते, उन्हामध्ये वाळवते, सुक्क खोबरं बनवते आणि मग ते वाटणामध्ये वापरते। आणि दोन नारळ मी असेच फोडून घेतलेले आहेत, त्यातला एक नारळ मी वाटणामध्ये ताजा वापरणार आहे आणि एक एका नारळाची मी बर्फी करणार आहे। इथे श्रेडेड करून पण मिळतं कोकोनट, तर मग मी दोन नारळ श्रेडेड, मी दोन नारळ फक्त फोडून घेतलेले आहेत। Thank you.
आहे ना, चार नारळ घेतले मी, दोन श्रेडेड घेतले आणि दोन कट करून घेतले, तर चार नारळांचे 160 पैसे झाले. 160 पैसे म्हणजे आपले साधारणतः 240 रुपये झालेले आहेत. तर इथला 1 पैसा म्हणजे आपला 1.5 रुपया होतो, आपल्या 1.5 पट महाग आहे फिलिपिन्सची करन्सी. तर अशा प्रकारे भाज्यांची खरेदी झालेली आहे. इथलं वेट म्हणजेच नॉनव्हेजचं मार्केट आणि इंडियन ग्रॉसरी स्टोअर मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. बाय एव्हरीवन.